नमस्कार चौदा वर्षापासून रस्ता व पुलाच्या बांधकामासाठी पाठपुरावा अद्याप अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे काम अपूर्णच सामाजिक कार्यकर्त्यांचा एक मे रोजी आत्मधनाचा इशारा एक मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आत्मधन करण्याचा निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे चौदा वर्षापासून रस्ता व पुलाच्या बांधकामासाठी पाठपुरावा अद्यापही अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे काम अपूर्ण सामाजिक कार्यकर्त्यांचा सा मे रोजी आत्मधनाचा इशारा हदगाव तालुक्यातील मौजे येवली ते वाळकी बाजार ग्रामीण रस्ता क्रमांक एकशे एकसष्ट या रस्त्यावर काम करण्यासाठी येथील असंख्य शेतकरी बांधव व सामाजिक कार्यकर्ते गजानन कंठाळे हे गेल्या चौदा वर्षांपासून रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी व पुलाच्या बांधकामासाठी सतत पाठपुरावा करत आहेत परंतु अद्यापही हा रस्ता अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याचं काम अपूर्ण राहिलं आहे त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन मारुती कंटाळे हे एक मे दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आत्मदहन करणार असल्याचं लेखी निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आलं प्रतिनिधी गजानन जिदेवारसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज हदगाव कंटाळे राहणार येवली तालुका हदगाव मी एक सामाजिक कार्यकर्ता आणि ग्रामपंचायत सदस्य येवली इथला प्रतिनिधी आहे विशेषतः म्हणजे या येवलीपासून जे शेटेवाडी आणि वाळकीकडे जाणारा हा पानाम रस्ता एकशे एकसष्ट नंबर ग्रामीण रस्ता म्हणून आहे आणि या रस्त्यावर चौदा वर्षापासून जर मी पाठपुरावा करतो आहे जिल्हाधिकारीला पत्र येतो जिल्हाधिकारी मला पत्र देत आहेत पण त्याच्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा निधी आतापर्यंत तिथं टाकल्या गेला नाही एवढं पाठपुरावा करून जर निधी भेटत नसेल तर खरीच लोकशाही राहिली का असं मला आता वाटायला लागलं आहे कारण कुणीही याची दखल घ्यायला तयार नाही म्हणून मी एक मे दोन हजार तेवीसला आत्मधन करणार असा इशारा मी जिल्हाधिकारी कलेक्टर यांना दिलेला आहे तरी मला अशी विनंती आहे की या एक मेच्या अगोदर आमचा हा रस्ता मजबूतीकरण व पुलासहित द्यावा अशी मी आपल्याला कळकळीची विनंती या माध्यमातून कळतो नाहीतर एक मेला मी आत्मधन करणार आहे